त्यांचं म्हणणं आहे उत्तर चुकीचं असं त्यांचं म्हणणं आहे. चला बरं, थोडक्यात थोडक्यात मांडा, चला थोडक्यात मांडा. काय सन्मान्य अध्यक्ष महोदय, महिला लोकप्रतिनिधी बोलतात तेव्हा त्यांना आपण शांततेत बोलू द्यावं. आमच्या अधिकारांवरती आपण गदा आणू नये. सन्माननीय अध्यक्ष महोदय, एक मिनिट बोला. अध्यक्ष महाराज, मंत्री सगळेजण उत्तराची तयारी करून येतात. पहिली गोष्ट म्हणजे एक महापालिकेचा प्रश्न असल्यानंतर 27 महापालिकेचं उत्तर मंत्र्यांनी दिलं. काल परवाकडे 70 मिनिटं लक्षवेधी चालली, रेकॉर्ड झालंय. म्हणजे तुम्ही प्रश्न उत्तरामध्ये दोनच प्रश्न झाले का? आज सकाळी दोन प्रश्न झाले फक्त. हे काय लक्षवेधीला तुम्ही 50-50 वेळेस उतरू द्यायला असाल? ते चुकीचं आहे. ह्याला सगळे सभासद, याच्या पुढचे ज्यांनी लक्षवेधी विचारली त्यांच्यावर हा अन्याय आहे. म्हणजे दो विषय राहत होतो, एका बाजूला राहून जातो आणि नंतर मग मंत्री व्यापक जर उत्तर दिलं नाही तर मग आणखी त्याच्यावर आरोप केले जातात. तर माझी आपल्याला विनंती आहे, नाशिक महापालिकेचा प्रश्न असल्यानंतर सुद्धा मंत्री महोदयांनी पूर्ण राज्याचं उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न विचारले पाहिजे. एवढं काय डेव्हलप करता की संपलंच मग सगळं. चला पुढे जाऊया. मंत्री महोदय, गुलाबराव पाटील साहेब, आपण अत्यंत आक्रमक भाषण करता. राज्यातील महानगरपालिकांनी विविध सेवाभावी सामाजिक संस्था ही लक्षवेधी मी राज्याची मांडलेली आहे. जे वाचत नाही आणि बोलतात ना सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्यांना जरा शिकवा. चला बघा, पुढे जाऊया. लक्षवेधी क्रमांक 2, लक्षवेधी क्रमांक 2 घेऊया. चला हा अध्यक्ष महोदय, उत्तर अध्यक्ष महोदय उत्तर देत असताना नाशिक पुरतं मर्यादित उत्तर दिलेलं नाही. उत्तर देत असताना मुंबईचा विषय नसताना देखील मुंबईची अधिसूचना वेगळी काढली जाईल अशा पद्धतीचं देखील सांगितलं. आणि 27 महानगरपालिका ज्या आहेत त्याच्यावर जे काही मिळकतीवर दर निश्चित केलेले आहेत त्याच्यावर देखील 1180 ज्या काही हरकती आल्या आहेत त्यांचा अभ्यास केल्यानंतर जो प्रस्ताव तयार झालाय त्याच्यामध्ये सुद्धा शासनाला अजून दर कमी करायचे आहेत याचा निर्णय 8 दिवसामध्ये घेतला जाईल. त्याच्यासाठी बैठक आयोजित केली जाईल. हे महाराष्ट्रावरच बोललो. चला लक्षवेधी क्रमांक 2 सुरू करूया. चला क्रमांक 2.